15 फेब्रुवारी रोजी 34 वर्षीय महिलेला रात्री 12:30 वाजेच्या दरम्यान घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. तर आरोपी शुभम शिर्के याला जरीपटका पोलिसांनी अटक केली आहे. 15 फेब्रुवारी रोजी आरोपीने सदर महिलेला चाकूने मारून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. आरोपीने महिलेला लग्नाची मागणी घातली होती, ती नाकारल्याने आरोपी महिलेचा पाठलाग देखील करत होता, त्यामुळे महिलेने 2 ते 3 घरं बदलली. परंतु 15 फेब्रुवारीला रात्रीच्या दरम्यान महिलेच्या घरी शिरून आरोपीने महिलेला व तिच्या पतीला मारहाण केली. जरीपटका पोलिसांनी आरोपी शुभम शिर्के याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी दिली. यातील फिर्यादी महिला आहे 34 वर्षाची. ती बाराखोली परिसरात किरायाने राहते. महिलेला 3 मुलं आहेत एकूण. तिचा पहिला पती मयत झालेला आहे 10 वर्षापूर्वी. त्याच्यापासून तिला 2 मुलं आहेत आणि नंतर त्यानंतर ती तिचं दुसरं लग्न झालेलं आहे दुसऱ्या पतीबरोबर. ती 8 वर्षापासून राहते. त्यापासून पण 1 मुलगा आहे. सध्या आरोपी जो आहे शुभम जग्नू शिर्के व 21 वर्ष याने थोडंसं तिला एकटी राहत असताना तिला लग्नाची मागणी घातली आणि माझ्याशी लग्न तर म्हणून मागू लागला. तिचा पाठलाग करत होता. त्या कारणाने फिर्यादीने 2-3 वेळा घर बदलली. परंतु तारीख 15 रात्रीच्या 3 वाजेच्या दरम्यान ही फिर्यादी व तिचे पती घरात झोपलेले असताना आरोपीने त्यांच्या घरात घुसून त्याच्यावर हमला केलेला आहे आणि म्हणून 307-452 प्रमाणे अपराध क्रमांक 97/22 पोलीस स्टेशनला दाखल आहे. यातील आरोपी अटक आहे. आरोपीची कस्टडी घेतलेली आहे आणि तपास चालू आहे. नाही, एकटाच आरोपी होता. एकच आरोपी नाही, तसा काही प्रकार नाही आहे. फिर्यादीने 2-3 वेळा हा त्रास देतो म्हणून स्वतः घर बदललेलं आहे आणि दोघांमध्ये कुठलंही रिलेशन नाही आहे. फिर्यादी 34 वर्षाची महिला आहे, आरोपी 21 वर्षाचा पुरुष आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये तसे काही संबंध नाही. आरोपी वयाचा वगैरे काही गुन्हे दाखल आहे? नाही, आरोपीवर काही रेकॉर्ड नाही, पूर्व रेकॉर्ड नाही.